वक्षवल्ली अमा सोयरी वनचरी। तुकाराम महाराजांनी ही अभंगाची ओळ लिहिली आणि या ओळीतून आपल्याला त्यांनी खूप काही सांगून टाकलेलं आहे। आज मी आहे महानगरपालिका शाळा क्रमांक 22 मध्ये। या महानगरपालिका शाळा क्रमांक 22 च्या क्रीडांगणामध्ये गार्डन मध्ये या ठिकाणी उभा आहे। तर ॲक्टिव नमा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मी स्वागत करत आहे। तत्पूर्वी मी आपणास विनंती करू इच्छितो की आतापर्यंत जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। मित्रांनो, विविध माहितीपूर्ण व्हिडिओ मी आपल्यासमोर आणत असतो। जी माहितीपूर्ण व्हिडिओ आपणास दैनंदिन जीवनामध्ये नक्कीच उपयोगी पडतील। आज आपण एका अशा वनस्पतीविषयी बोलणार आहोत जी वनस्पती आध्यात्मिक आणि आयुर्वेदिक दृष्ट्या खूप महत्त्वाची आहे। त्या वनस्पतीचे नाव आहे लाजाळू। अतिशय संवेदनशील अशी ही वनस्पती आहे। जी वनस्पती तात्काळ आपणास प्रतिसाद देते, त्यामुळे या वनस्पतीला लाजाळू असेही म्हटले जाते। ही वनस्पती आपल्या नर्सरीमध्ये किंवा रानामध्ये सुद्धा उपलब्ध असलेली आपल्याला जाणवते। छोट्या छोट्या पानांची ही वनस्पती बनलेली असते, तयार झालेली असते। या वनस्पतीला अध्यात्मामध्ये खूप महत्त्वाचे स्थान दिलेले आहे। या वनस्पतीला शुभ वनस्पती असेही म्हटले जाते, त्याचबरोबर लक्ष्मीवर्धक असेही म्हटले जाते। ज्यावेळी या वनस्पतीच्या पानांना कोणीही हात लावतो, त्यावेळी ही वनस्पती त्या व्यक्तीचे विचार शोषून घेते असे म्हटले जाते। म्हणजे ही वनस्पती ज्या ठिकाणी आहे त्या घराला, त्या व्यक्तीला नजर लागत नाही असेही म्हटले जाते। त्याप्रमाणे ही वनस्पती आयुर्वेदिक सुद्धा आहे। ती कशी आहे आता मी तुम्हाला सांगतो। वाढत्या वयानुसार माणसांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडायला लागतात। या वनस्पतीच्या 5-6 पानांचा रस काढून तो चेहऱ्यावर लावल्यानंतर काही वेळाने जर चेहरा धुतला तर 3-4 वेळा जर असं केलं तर चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात। म्हणजे चेहऱ्यावरील त्वचा थोडीशी ताणली जाते आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होऊ लागतात असं आयुर्वेद सांगते। तर आज आपण लाजाळू या वनस्पतीचे महत्त्व सांगितले आणि एक शैक्षणिक साधन म्हणून सुद्धा या लाजाळू वनस्पतीचा आपण उपयोग करू शकतो। म्हणजे झाड हे सजीव आहे हे मुलांना पटवून देण्यासाठी एक परिणामकारक शैक्षणिक साधन म्हणून सुद्धा त्याचा उपयोग आपण या ठिकाणी करू शकतो। शैक्षणिकदृष्ट्या ही आपल्याला या लाजाळूचं महत्त्व आहे। बऱ्याचशा मुलांना की वनस्पतीनं जीव असतो, सजीव असतात हे पटकन समजत नाही, त्यासाठी हे उदाहरण म्हणून आपण वापरू शकतो। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद।